सासूना नाही का सासूना तुमच्यातल्या कशा आहेत बाया माझ्या किरतात एवढंच घ्या आई बाप तसे सासू सासरे आणि लेके तशा सुना एवढं जरी गेलं तर माझं कीर्तन सार्थकी लागलं दादा कारण ज्या घरात शांती आहे त्या घरात पैसा पाठीमागे लागतो ज्या घरात शांती नाही त्या घरात पैसा आला तरी राहतो लक्ष्मी पाहिजे ना वाणी रसवती यस्य यस्य श्रमवती क्रिया लक्ष्मी दानवती यस्य सफलम तस्य जीवित हा तोंडगोड पाहिजे श्रमामध्ये कर्मामध्ये श्रम पाहिजे बरं का लक्ष्मी बरोबर येते जीवन सफल होतं फक्त हे गोड ठेवा नाही तिथं वाया घालवू नका कर्मयोग्य करा तुम्हाला सांगते माता मावल्या पुरींची साईड घेणं कमी करा तुम्हाला वाटतं माझी पुरगी आधीच तर पुरी भेटेना भेटेना मग कसली विका भेटेना मग पण भेटेना ते खरं बी आहे म्हणा चूक तुमचीच आहे 10-12 वर्षापूर्वी प्रत्येक बाप म्हणायचा पुरगी नको पुरगी कर गर्भपात काय पाहिजे पोरगा कशाला पुरी ना पाहतो काय उलटी होती काय टाकायची पोरगा म्हणे नातराय सांगतात वंशाचा दिना झाला म्हणून काय अडेशी टांगावा ऊस बडला गेला म्हणून काय बुडा सहित खावा प्रीतीचा पाहुणा आला म्हणून काय फार दिवस राहावा गावचा पाठीला झाला म्हणून काय गावात बुडवा हरी कृष्णा झेंडा लेकरू असं म्हणा पण स्वाभिमान वाटायला लेकरू असं महाराज छत्रपती शिवराय स्वाभिमान वाटण्यासारखं लेकरू दादा छत्रपती शंभर असे स्वाभिमान वाटण्यासारखं स्वामी विवेकानंद स्वाभिमान वाटण्यासारखं ज्ञानोबा स्वाभिमान वाटण्यासारखं तुकोबा स्वाभिमान वाटण्यासारखं लेकरू दादा तर त्याला शुद्ध बीजापोटी फळे आमच्या बाया नवर वाटतं मला नवर तारण्या तर सोडा म्हाताऱ्या म्हाताऱ्या डांगऱ्या डांगऱ्या ते सुद्धा चष्म्यात ना बघते तिच्या तिची रंगिळा अगं म्हातारा तिकडं गुंगळा तिच्याकडे लक्ष नाही तुझं राम राम काय चढ्यात राहणाऱ्यांना कृती पिण्या म्हणते लेखणे चांगली खायची अगं दोन तीन गोष्टी कर लेखना चांगली जन्माला येतील रामकृष्ण हरी नामाचा उच्चार असू द्या तुमच्या ओठाला गर्भात लेकरू असताना ज्ञानेश्वरी गाथा लागू द्या तुमच्या बोटाला तो कोण पराय ज्ञानेश्वर माऊली येतील तुमच्या पोटाला तुमच्या पोटात चांगली लेकरं जन्माला येतील तुमच्या माझ्या नवऱ्याची बायको तुझ्या जीव मागला ह्याचा परिणाम बघायचा का तुम्हाला परिणाम पोरांना चढवा सरे बाबा उत्तर द्या मी काय करते तुम्ही काय ऐकताय मी पोरगी असून एवढ्या मोठ्याने बोलते मर्दासारखे मर्द तुम्ही तुझ्या जीवाला काय वाटलं पाहिजे हा एवढ्या हळू बोलते का मोठ्याने काय करते काय करते काय करते नशीब कीर्तन म्हणले डोंबऱ्याचा खेळ तरी म्हणले पटपट उत्तर द्या गेल्या 3 वर्षात एक पिक्चर लय गाजला त्यात गाणं होतं झिंगाट पिक्चरचं नाव मध्ये हिरो होता हिरो त्याचं नाव हिरोईनचं नाव किती गुणाची मी म्हणते त्याच्या पुढचं म्हणायचं म्हणते त्याच्या शांता गेली शालू गेली आता कुणाचं नाव जरा बघती तू माझ्याकडे माझ्या मामाची ही पोरगी
Kita lihat, kita bisa masuk.
Jangan lupa, ya udah acara yang paling terakhir, ini udah